नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याचा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा वडा बनवण्यासाठी खूप सोपा आहे। हा वडा अजिबात तेलकट होणार नाही व खूप खुसखुशीत होईल। ते कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काही टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या की तुमचा वडा खूप छान बनेल। उपवासासाठी खूप जबरदस्त रेसिपी आहे। उपवासाला साबुदाणा वडा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता। तर हा वडा कसा बनवायचा ते पाहूयात। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा, त्याचबरोबर बेलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन भेटेल। चला तर मग रेसिपी पाहूयात। सर्वात आधी येते एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर मिरची घेतलेली आहे, तिखट आहे म्हणून एक घेतलेले आहे, व थोडेसे जिरे आहेत। उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप करा। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यात कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता। हे तीन आपण बारीक करून घेणार आहोत। जास्तही बारीक करायचं नाही, थोडंसं कोर्स टेक्स्चर ठेवायचं, ते पाहू शकता। त्याचबरोबर मी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा भिजवलेला आहे, म्हणजे आपण खिचडीसाठी भिजवतो त्याचप्रमाणे साबुदाण्यात पाणी घालायचं, ते 15 मिनिटानंतर काढून टाकायचं व 4 ते 5 तास त्याला भिजू द्यायचा, म्हणजे असा मऊसूत साबुदाणा भिजतो। त्याचबरोबर आत्ता आपण वाटून घेतलेले शेंगदाणा मिरची आहे व येथे एक बटाटा मोठा उकडून घेतलेला आहे। मी एक अर्धी वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे, त्यासाठी एक बटाटा मोठा घेतलेला आहे। आता सर्वात आधी आपण साबुदाणा घ्यायचा आहे व यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत थोडंसं कलरसाठी। तुम्ही मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालतं व चवीनुसार मीठ आहे। हा मिरची चा भुक्का आहे किंवा मिरची पूड आहे, यामध्ये कोणतेही मसाले नाहीत, त्यामुळे उपवासासाठी चालतं। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते नीट असं मिक्स होतं। आता आपण हे साबुदाणा जे मिक्स केलेलं आहे ते घेणार आहोत, त्याचबरोबर जो बटाटा आहे तो घ्यायचा आहे। असा हाताने कुस करायचा आहे, याला अजिबात खिसून किंवा काही घ्यायचं नाही आहे। हातानेच असा थोडासा मोठा मोठा कुस करायचा आहे, ते पाहू शकता। एक वाटी साबुदाण्यासाठी 1-3 बटाटे चालतात, याला छान असं कुस करून घ्या। आता जी आपण मिरची व शेंगदाण्याचे बारीक केलेलं वाटण आहे ते घालणार आहोत। जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता व इतर पदार्थही घालू शकता। याला छान असं मिक्स करायचं आहे। बटाटा शिजवलेला आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे सर्वात आधी असंच मिक्स करून घ्यायचं आहे। याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही। लागलं तर 1 किंवा 2 चमचा पाणी फक्त ॲड करायचं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही। छान असं याला मळून घ्यायचं आहे एकसारखं। इथे पाहू शकता पीठ मी तयार करून याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला हात धुवून हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिटकणार नाही व याचे छान वडे बनवता येतील। व अशा पद्धतीने वडे बनवायचे आहेत। लहान गोळा घ्यायचा, त्याचा गोल आकार द्यायचा व त्याला थोडंसं दाबायचं, म्हणजे परफेक्ट आकाराचा वडा बनतो। अजिबात वड्याला चिरू द्यायचं नाही साईडनं, असा परफेक्ट आकार बनवलेला आहे। अशा पद्धतीने मी इथे वडे बनवलेले आहेत। 12-13 वडे एवढ्याशा साबुदाण्यामध्ये झालेले आहेत, ते पाहू शकता। एकदम परफेक्ट आहेत, कलरही खूप छान आहेत। तळल्यावर आणि याचा कलर चेंज होईल। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये हे आपण वडे जे केलेले आहेत ते सोडणार आहोत। जेवढे बसतील तेवढेच सोडायचे आहेत, जास्तही वडे सोडायचे नाहीत। 1-4 वडे मी सोडणार आहे व याला पलटायची अजिबात घाई करायची नाही आहे। थोडंसं मीडियम गॅस करायचा, तेल पूर्णतः तापलं गेलं असेल तर। व यावर तेल असं झाऱ्यानं उडवायचं आहे, म्हणजे काय होतं हे वडे वरूनही थोडेसे शिजले जातात, अशा पद्धतीने झाऱ्यानं तेल उडवायचं आहे। 1-5 मिनिट याला अजिबात पलटायचं नाही। 5 मिनिटानंतर हे खालून थोडेसे फ्लोट व्हायला लागले की याला पलटायचं आहे। यामुळे काय होतं खूप छान कलर येतो व हे तुटत नाहीत। जर तुम्ही घाई केली लगेच जर पलटलं तर वडे तुटतात व त्यामध्ये तेलही राहतं, इथे पाहू शकता। मस्त असे दोन्ही साईडनं तळले गेलेले आहेत। आता आपण याला काढणार आहोत।
घरामध्ये एखादा कागद असतो त्यावर किंवा टिश्यू पेपरवर याला काढायचं, म्हणजे काय होतं की यामधलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते कमी होतं. आता आपण हे वडे सर्व करणार आहोत. अशाच पद्धतीने मी सगळे वडे करून घेतलेले आहेत. पाहू शकता किती छान बनले गेलेले आहेत व अजिबात हे तेलकटही दिसत नाहीत. खातानाही खूप खमंग लागतात, एकदम मस्त असा कलर आलेला आहे. हे वडे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी कशी करायची ही आधी आपण पाहिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक केला तर तिथे तुम्हाला रेसिपी भेटेल. तीही तुम्ही नक्की ट्राय करून पाहा व कशी वाटली सांगायला विसरू नका. व या उपवासाला तुम्ही असे वडे नक्कीच करून पहा व तुमच्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.